शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय. तर मुंबई गोवा महामार्गावर टेम्पाले ते वीर या गावादरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये चालक किरकोळ जखमी झालाय. मात्र चालकानं प्रसंगावधान राखत गाडी पुढे पळवली आणि त्यामुळे गाडीतील सर्व जण बचावलेत. या हल्ल्यामध्ये गाडीचंही मोठं नुकसान झालंय. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड इथली सभा आटपून नवगणे परत इंदापूर इथे आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले सुद्धा हजर होते असा आरोप यावेळी नवगणे यांनी केलाय. दरम्यान महाड इथल्या सभेमध्ये नवगणे यांनी आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि त्यावरूनच हा हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला. भरत शेठ गोगावले यांना वाटत असेल, त्यांचे पुत्र स्वतः तिथं होते आणि त्यांना वाटत असेल ह्या भायड हल्ल्यातून अनिल नवगणे कुठेतरी घाबरेल. अनिल नवगणे कदापि घाबरणार नाही. आज महाड शहरात उद्या तुमच्या दारात जरी सभा झाली तरी सुद्धा दारात येऊन जी वस्तुस्थिती आहे, आपण केलेला भ्रष्टाचार, आपण केलेली जी काय ह्या याच्यामध्ये, हे सर्व बाहेर काढण्याचं काम 100% जिल्हाप्रमुख या नात्याने करणार. तर आपण पाहिलं, सध्या अनिल नवगणे हे शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख आहेत आणि या ठिकाणी सभा आटपून आल्यानंतर त्यांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय, त्यांच्या गाडीची काय अवस्था या सगळ्या हल्लेखोरांनी केली आहे. संपूर्ण गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. शिवाय सुदैवानं यामध्ये कुणालाही हानी झाली नाही आहे हे महत्वाचं, कारण ड्रायव्हरनं लवकरात लवकर गाडी पुढे पळवल्यानं हा अनर्थ टळलाय.